मुलांनो गुड मॉर्निंग एवरीबडी. सब्जेक्ट इंग्लिश पेज नंबर 83. याच्या अगोदर पेज नंबर 82 वर आपण पाहिलं की तो जो राजा होता तो त्या स्टोरी टेलरला म्हणजे गोष्ट सांगणाऱ्याला असं सांगतो की कधीही न संपणारी मला तू गोष्ट सांग. तो कोणतीही गोष्ट ऐकली की नंतर विचारायचा व्हॉट हॅपन नेक्स्ट असं त्याचं चालूच राहायचं. मग एक जो कथाकार असतो, गोष्ट सांगणारा जो असतो, स्टोरी टेलर, तो हुशार असतो. मग तो सांगायला सुरुवात करतो. त्यानं सांगितली की एक खूप मोठा राजवाडा होता, त्या राजवाड्यामध्ये एक खूप मोठं किचन आणि स्टोअर हाऊस होतं. परंतु त्या स्टोअर हाऊसला एका जागी छिद्र होतं, होल होतं. इथपर्यंत आपण पाहिलं. आता पेज नंबर 83 वर बघा, चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की एक खूप मोठा जो राजवाडा आहे, राजमहल आहे, त्याची भिंत, त्या भिंतीवर एका होलमध्ये एक चिमणी बसलेली आहे. एक तिथून उडून गेली आणि दुसरी चिमणी त्या होलमध्ये येण्याच्या प्रतीक्षेत आहे. खाली पाहिलं तर पहारेकरी पहारा देते त्याच्या बाजूला, पण वर बघा भगवे झेंडे लागलेले आहे असं हे चित्र आहे. आणि खाली जर पुन्हा तुम्ही पाहिलं इकडं तर त्या ज्या 3-4 चिमण्या आहे त्या चिमण्या बसून दाणे टिपून राहिल्या असं हे चित्र आहे. मग तो स्टोरी टेलर पुढे काय सांगतो बघा. पेज नंबर 82 वर मी जो शेवटचा पॅरेग्राफ आहे तो झालेला, तो परत एकदा वाचतो. तुम्ही लक्ष द्या, शब्दावर बोट ठेवा आणि त्याच्यानंतर आपण पेज नंबर 83 वरचं पाहू. ही कुड नॉट थिंक ऑफ अ नेवर एंडिंग स्टोरी, देन ही हॅड अ ब्राईट आयडिया. त्याला एक आयडिया सुचते, ब्राईट म्हणजे झक्कास. ही बिगॅन टू टेल अ न्यू स्टोरी. वन्स देअर वॉज अ किंग, ही लिव्ड इन अ बिग पॅलेस. द पॅलेस हॅड अ बिग किचन अँड अ बिग स्टोअर हाऊस. देअर वेअर बिग हेप्स ऑफ ग्रीन इन द, म्हणजे ढीग राशी धान्याच्या, ग्रीन्स इन द स्टोअर हाऊस. देअर वॉज अ होल इन द वॉल ऑफ द स्टोअर हाऊस. इथपर्यंत आपण पाहिलं. आता पेज नंबर 83 वर बघा. अ लिटिल स्पॅरो सॉ द होल अँड स्विफ्टली फ्लू इनसाईड द स्टोअर हाऊस. देन ही पिकड अ ग्रेन अँड फ्लू अवे. व्हॉट हॅपन नेक्स्ट, सेड द किंग. तो राजा त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणतो, हां मग काय झालं. त्यानं सांगितलं की बाबा एक चिमणी जी आहे ती होलमधून आत जाते आणि ते जे धान्याच्या राशी असतात त्या राशीतलं हळूशी एक दाणं आपल्या चोचीत उचलते आणि तिथून उडून जाते. अँड फ्लू अवे म्हणजे उडून जाणे. देन अनदर स्पॅरो सॉ द होल, फ्लू इन, पिकड ग्रीन अँड फ्लू अवे. नंतर काय झालं, तो म्हणतो दुसरी चिमणी येते, ती होल पाहते, त्या होलमधून आत जाते, धान्य उचलते, उडून जाते. ओ अँड देन व्हॉट हॅपन नेक्स्ट. देन अ थर्ड स्पॅरो सॉ द होल, फ्लू इन, पिकड ग्रीन अँड फ्लू अवे. मग तो म्हणतो ओ असं. नंतर काय झालं, तो म्हणतो तिसरी चिमणी गेली. अँड देन, तो राजा परत विचारतो, अँड देन. देन अ फोर्थ स्पॅरो सॉ द होल, द स्टोरी वेंट ऑन अँड ऑन लाईक धीस. मग तो जो स्टोरी टेलर आहे तो म्हणतो चौथी चिमणी गेली. मग राजा म्हणतो नंतर काय झालं. मग तो म्हणतो पाचवी चिमणी गेली. नंतर काय झालं, सहावी चिमणी गेली. अरे चिमणी एकच दाणा उचलून आणायची आणि तिथे तर धान्याच्या राशी लागलेल्या होत्या, खूप धान्य होतं, त्याच्यामुळे त्याला कोणी विचारणार म्हणजे ते संपणारच नव्हते त्या राशी. मग अशी ती गोष्ट चालत राहिली. द स्टोरी वेंट ऑन अँड ऑन लाईक धीस, म्हणजे याप्रमाणे ती स्टोरी चालत होती. इवन नाऊ द स्टोरी टेलर इज टेलिंग द किंग दिस स्टोरी अबाउट द ग्रेन्स अँड द स्पॅरो. इफ यू डोंट बिलीव मी यू कॅन गो देअर अँड सी फॉर युअर सेल. आणि मग अशा प्रकारची ही गोष्ट पुढे पुढे चालत राहते आणि तो राजा प्रत्येक वेळेस विचारतो व्हॉट हॅपन नेक्स्ट. आणि हा म्हणतो सहावी चिमणी गेली, नंतर सातवी चिमणी गेली, नंतर आठवी चिमणी गेली. आणि मग तो अजून म्हणतो की इफ यू डोंट बिलीव, जर तुम्हाला याच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारची ही गोष्ट आहे. जो राजा आहे त्याला गोष्ट ऐकण्याचा खूप नाद असतो आणि त्याला कधीही गोष्ट
न संपणारी गोष्ट त्याला पाहिजे असते. आणि मग हा जो कथा स्टोरी टेलर असतो हा हुशार असतो, हा या पद्धतीनं ती स्टोरी तो सांगायला सुरुवात करतो. मग काल तुम्ही पेज नंबर 82 मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं, तुम्ही लिहिलं असेल, पण तो लिहून काही तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकलेलं नाही. मग आज तुम्ही काय करायचं आहे, पेज नंबर 82 आणि 83 ह्या दोन्हीवरचं इंग्रजीच्या ओळीमध्ये चांगल्या अक्षरात लिहायचं आहे, व्यवस्थित फोटो काढायचा आहे आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. आता पेज नंबर 82 आणि 83 मी परत एकदा तुम्हाला वाचून दाखवतो, लक्ष द्या. अ नेवर एंडिंग स्टोरी, लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. प्रयत्न करा वाचण्याचा. वन्स देअर वॉज अ किंग, ही लव्ड स्टोरीज. तिथे एक राजा होता, खूप जुनी काळची गोष्ट आहे, आणि त्याला गोष्टी खूप आवडत होत्या. टेल मी अ स्टोरी, ही सेड ऑल द टाइम. मला गोष्ट सांगा असं तो नेहमी म्हणत राहायचा. लहान मुलं पण असंच करतात, मला गोष्ट सांगा, मला गोष्ट सांगा. तसा तो राजा असतो, त्याला नेहमी गोष्टी ऐकणं आवडतं. टेल मी अ स्टोरी, ही सेड ऑल द टाइम. ॲट द एंड ऑफ द स्टोरी ही सेड, अँड देन व्हॉट हॅपन नेक्स्ट. आता कोणती गोष्ट असली की त्या गोष्टीचा शेवट असतो, शेवट झाल्यानंतर तो विचारतो, हां आणि नंतर मग काय झालं, व्हॉट हॅपन नेक्स्ट. नथिंग, दिस इज द एंड, सेड द स्टोरी टेलर. आता पुढे काही नाही, स्टोरी संपली असं तो गोष्ट सांगणारा सांगतो. टेल मी अ स्टोरी दॅट हॅज नो एंड, आय वॉन्ट अ नेवर एंडिंग स्टोरी. मग राजा त्याला काय म्हणतो, अरे बाबा तू अशी गोष्ट मला सांग की जी गोष्ट संपणार नाही, न संपणारी गोष्ट, न संपणारी गोष्ट. टेल मी अ स्टोरी दॅट हॅज नो एंड, जिचा शेवट नाही आहे, अशी गोष्ट तू मला सांग. द स्टोरी टेलर थॉट अँड थॉट, ऑल हिज स्टोरीज हॅड अँड एंड. आता त्याच्याकडे जेवढ्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टीचा शेवट, अरे प्रत्येक गोष्टीचा शेवट होतच असतो ना. तो परेशान होऊन जातो, तो विचार करतो, थॉट अँड थॉट खूप विचार करतो, परंतु त्याच्या लक्षात येतं की त्याच्याकडच्या ज्या स्टोरी आहे त्या सगळ्या संपणाऱ्या आहे. ही कुड नॉट थिंक ऑफ अ नेवर एंडिंग स्टोरी, त्याला एकही गोष्ट अशी आठवत नाही की जी न संपणारी आहे. आणि नंतर काय होतं बघा, देन ही हॅड अ ब्राईट आयडिया, त्याला एक आयडिया येते. ही बिगॅन टू टेल अ न्यू स्टोरी, आणि तो एक नवीन गोष्ट, नवीन स्टोरी सांगायला तो सुरुवात करतो. काय आहे, वन्स देअर वॉज अ किंग, ही लिव्ड इन अ बिग पॅलेस. द पॅलेस हॅड अ बिग किचन अँड अ बिग स्टोर हाऊस. देअर वेअर बिग हेप्स ऑफ ग्रेन्स इन द स्टोर हाऊस. देअर वॉज अ होल इन द वॉल ऑफ द स्टोअर हाऊस. अशी तो गोष्ट सांगायला सुरुवात करतो. अ लिटिल स्पॅरो सॉ द होल अँड स्विफ्टली फ्ल्यू इन साईड द स्टोअर हाऊस. देन शी पिकड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. व्हॉट हॅपन नेक्स्ट, सेड द किंग. देन अन अदर स्पॅरो सॉ द होल, फ्ल्यू इन, पिकड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. ओ And then, what happened next? Then a third sparrow saw the hole, flew in, picked a grain, and flew away. And then a fourth sparrow saw the hole. The story went on and on like this. अशा प्रकारची तो गोष्ट सांगतो की ते जे छिद्र असतं त्याच्यामध्ये एक चिमणी जाते, दाना उचलते, उडून जाते. मग तो म्हणतो नंतर काय झालं, तो म्हणतो दुसरी चिमणी जाते, तसंच करते, दाना उचलते, उडून जाते. मग काय होतं, तिसरी चिमणी जाते, चौथी चिमणी जाते, पाचवी चिमणी जाते, अशी तो उजळणीच म्हणायला सुरुवात करतो. इवन नाऊ द स्टोरी टेलर इज टेलिंग द किंग दिस स्टोरी अबाउट द ग्रेन्स अँड द स्पॅरो. धान्याची आणि चिमण्याची तो गोष्ट सांगायला सुरू ठेवतो. इफ यू डोंट बिलीव्ह मी, यू कॅन गो देअर अँड सी फॉर युअर सेल्फ. तुम्ही तिथे जाऊनसुद्धा ते पाहू शकता. असं हे पान नंबर 83 आपली राहिलेली गोष्ट आहे. मग पान नंबर 82 आणि 83 तुम्ही व्यवस्थित चांगल्या अक्षरात लिहा. आणि काल तुम्हाला एक मी नवीन लिंक टाकलेली आहे, स्वाध्याय सुरू झालेला आहे, तो सोडवा आणि आपल्या ग्रुपवर टाका. व्यवस्थित सोडवा, प्रयत्न करा,
आपला शाळेचा UDIS नंबर पण त्याच्यावर मी टाकलेला आहे, तो तुम्हाला त्याच्यात टाकायचा आहे. आपोआप सगळी सूचना पुढे पुढे होत राहते. तुम्हाला फक्त त्या जी निळी लाईन आहे त्याला क्लिक करायचं आहे. समजलं सगळ्यांना? थँक्यू.